सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील जुने सिडको परिसरात गणेश मंडळाचा बॅनर फाडण्यात आल्याची घटना घडली आहे। यावर संताप व्यक्त करताना मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या नावाने प्रतिकात्मक मडक फोडून निषेध नोंदवला। नाशिक महापालिकेच्या गलथान कारभारामुळे सिडको परिसरात गणेश उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले। जुने सिडको परिसरात सिडकोचा राजा मंडळातर्फे गणेश उत्सव साजरा करण्यात येतो। यंदाही बाप्पाच्या मिरवणुकीसाठी मंडळातर्फे बॅनर लावण्यात आले होते। हे बॅनर महापालिकेच्या वतीने काढण्यात येत असताना कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बॅनर फाटला। यावेळी बॅनरवर श्री गणेशाची प्रतिमा असल्याने मंडळाचे कार्यकर्ते व महापालिका कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाला। अशातच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली महापालिका काम करत असून त्यामुळेच बॅनर गलथानपणे काढले जात असल्याचे आरोप केले आहे। या घटनेचा निषेध म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत प्रतिकात्मक मडकं फोडून निषेध नोंदवला आहे। राज्यात तसेच केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असतानाही हिंदू धर्माच्या बाबतीत असे विटंबनेचे प्रकार घडतात तरी कसे, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला आहे। प्रभागाच्या माजी नगरसेविका कल्पनाताई तुंबळे, मंडळाचे अध्यक्ष अक्षय खांडरे यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। सिडकोचा महाराजा, त्याचे अध्यक्ष अक्षय खांडरे, हे दरवर्षीप्रमाणे अनेक वर्षापासून तो हा मोठा कार्यक्रम करीत असतो। गणपती इथे बसवत असतो, सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो, टिळकांपासून चालत आलेला आहे गणेशोत्सव। आणि त्या कार्यक्रमाचं जर आपण मध्येच काही विघ्न आणत असलो, जर बॅनर एकदम छोटीशी किरकोळ बाब असताना बॅनर म्हणजे काही एवढं काही त्यांनी त्याच्या वाढदिवसाचे नव्हते लावलेले। त्याच्या आधी ज्या कोणाचे बॅनर लावलेले होते वाढदिवसाचे त्याने काढण्यात आले, आणि कालच या पोरांनी मंडळाच्या मुलांनी जे बॅनर लावलं ते काढण्यात आलं। त्याच्यासाठी एवढा प्रशासकीय फौज पाठा आणला एक क्षुल्लक बॅनर काढण्यासाठी, ते एकदम निंदनीय। हे असे देवाचे जे उत्सव आहे ते सामाजिक उत्सव आहे, त्याच्यामध्ये असा फडशाळपणा करणे ते अजिबात न पटण्यासारखं आहे। मी असो कोणी असो त्याच्यामध्ये, आता माझ्या इथे लेखानगर चौकामध्ये माझ्या मुलावर माग 2 महिन्यापूर्वी माझं पण बॅनर फाडण्यात आलं। कोयत्यानी फाडलं ते पण, तेव्हा प्रशासन झोपलेलं होतं का त्या मुलांवर, तर त्या बॅनरवरून कोणी काही कारवाई पण केली नाही। ते तर सगळ्या बातम्याला नाशिक जिल्ह्याला सगळ्यांना सिडकोला माहिती आहे, पण तुम्ही आता हे देवाचा कार्यक्रम असताना त्याच्यात हा असा फोडसाळपणा केला, याच्याबद्दल मी निषेध व्यक्त करते। एवढंच बोलते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।